विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एका डाऊटवर चर्चा करणार आहोत हा डाऊट असा आहे की महाराष्ट्राची रहिवासी नसलेली व्यक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीची परीक्षा देऊ शकते का तर यावर आपण चर्चा करणार आहोत याबाबत बरेचसे विद्यार्थी विचारत असतात तर सर्वप्रथम या, या, या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छितो की होय महाराष्ट्राची रहिवासी नसलेली व्यक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम पी सीच्या परीक्षा देऊ शकते याचाच अर्थ असा की भारताच्या कोणत्याही राज्यातली व्यक्ती एम पी एस सीच्या परीक्षा देऊ शकते पण यासाठी दोन अटी आहेत पहिली आट ही की तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता यायला हवी आणि तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते हे प्रूव्ह करण्यासाठी एखादं एज्युकेशनल डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागतं आणि जी दुसरी अट आहे ती अशी आहे की एम पी एस सी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला ते जनरल कॅटेगरीमधून भरावं लागतं तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा घेता येत नाही एम पी एस सीची परीक्षा देताना उदाहरणार्थ तुम्ही जर मध्य प्रदेश राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते आणि तुम्हाला एम पी सीची परीक्षा द्यायची आहे तसेच तुम्ही मध्य प्रदेशमध्ये ओबीसी या कॅटेगरीमध्ये मोडता तर तुम्हाला एम पी एस सीची परीक्षा देताना जनरल कॅटेगरीमधून द्यावी लागेल तुम्हाला ओबीसी कॅटेगरीच्या रिझर्वेशनचा फायदा मिळणार नाही हे लक्षात ठेवा तसेच आता यासोबत अजून एक प्रश्न उत्पन्न होतो की महाराष्ट्रातील विद्यार्थी दुसऱ्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊ शकतात का तर याचंही उत्तर आहे होय फक्त यालाही या, या दोन अटी लागू आहेत तुम्हाला त्या राज्याची जी ऑफिशियल लँग्वेज आहे ती आली पाहिजे उदाहरणार्थ एम पी यू पी आणि बिहारची परीक्षा द्यायची असेल तर तो तर तुम्हाला हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता यायला हवी तसेच तुम्हाला त्या राज्यातील रिझर्वेशनचा फायदा मिळणार नाही तुम्हालाही त्या राज्यामध्ये त्या लोकसेवा आयोगाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना जनरल कॅटेगरीमधूनच भरावं लागेल तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये असाल तर तर हे या डाऊटचं उत्तर आहे धन्यवाद